जयमल्लाने चॅनलचं सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील श्री विष्णू नारायण परम तीर्थक देशातील एकमेव तीर्थक्षेत्र ठरणार असून यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर शहादा तालुक्याचे आणि नंदुरबार जिल्ह्याचे नाव चमकणार आहे। या तीर्थक्षेत्राच्या पायाभरणीनिमित्ताने अधिष्ठान पूजनाला मान मिळाला ही माझ्यासाठी सौभाग्याची बाब आहे असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले। तालुक्यातील मोहिदेतर्फे हवेली परिसरात पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळानजीक श्री श्री नारायणपुरम येथे भारतातील पद्मनभ श्री विष्णू नारायणपुरम मंदिराची पायाभरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते आज 1 नोव्हेंबर रविवारी सकाळी 10 वाजता श्री नारायण भक्ती पंथाचे स्वामी श्री लोकेशानंद महाराज यांच्या नेतृत्वाखाली भक्तिमय वातावरणात करण्यात आली। गृहमंत्री देशमुख यांचे तीर्थक्षेत्री आगमन झाल्यानंतर त्यांचे औक्षण करण्यात आले व त्यांना मंदिर परिसरात सुरू असलेल्या कार्याची माहिती श्री लोकेश आनंद महाराजांनी दिली। मंगलवाद्य यांच्यासोबत सनई-च चौघड्यात भक्तिमय वातावरणात सुमारे 1 तास चाललेल्या कार्यक्रमात पायाभरणीनिमित्त अधिष्ठान यज्ञ संपन्न झाला। श्री नारायण भक्ती पंथामार्फत मोहिदेतर्फे हवेली शिवारातील खेतिया रस्त्यावरील श्री श्री नारायणपुरम येथे भारतातील दुर्लभ आणि दिव्य भव्य मंदिर या परिसरात निर्माण केले जाणार आहे। 4 एकर क्षेत्रात 36,000 स्क्वेअर फूट जागेत केरळ येथे असलेल्या पद्मनभम श्री नारायण मंदिरासारखी 11 फूट उंचीची शेषशाही विष्णू भगवानांची अष्टधातूची मूर्ती या मंदिरामध्ये स्थापित करण्यात येणार आहे। संत श्री लोकेशानंदजी महाराजांच्या संकल्पनेतून निर्माण होणारे भारतातले हे पहिले एकमेव मंदिर राहणार असून यामुळे परिसराला मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे। देशभरातून या स्थळाला भेट देणाऱ्यांची संख्या भविष्यात मोठी असणार आहे। सुमारे 4 एकर परिसरात या तीर्थक्षेत्राची निर्मिती करण्यात येणार आहे। यासाठी राजस्थान येथून विशेष प्रकारचे खडक व दगड आणण्यात आले असून त्यावर नक्षीकाम करण्यासाठी संगणकीकृत व्यवस्था करण्यात आली आहे। हे तीर्थक्षेत्र दक्षिण भारतीय पद्धतीच्या मंदिराप्रमाणेच बनविण्यात येणार असून मंदिर मुख्य मंदिराची 175 फूट लांबी 119 फूट रुंदी व 90 फूट उंचीची असणार आहे। श्री विष्णू नारायणची मूर्ती 11 फूट उंची सुमारे 21 टना वजनाची अष्टधातूपासून मूर्तीची निर्मिती करण्यात येणार असून शेषशाही प्रकारचा विष्णू अवतार असणार आहे। हे मंदिर पहिल्यांदाच निर्माण होत असल्याची माहिती यावेळी स्वामीनारायण भक्ती पंथाचे श्री लोकेशानंद महाराज यांनी दिली। आजच्या पूजेला कोरोना विषाणूचा संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळून संपूर्ण कार्यक्रम पार पडला। यावेळी कार्यक्रमास राज्याचे माजी महसूल मंत्री राष्ट्रवादीत नव्यानेच प्रवेश केलेले माननीय एकनाथरावजी खडसे या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित होते। आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। शैलेंद्र चौधरी, जयमल्ला न्यूज, नंदुरबार। मराठ्यांच्या कार्याशये सोडून द्यायचं पाणी, हात जोडा, नमस्कार करा, मनामध्ये गणपती बाप्पांचं स्मरण करा, चिंतन करा, या कर्माचं संपूर्ण फल प्राप्त होऊन लवकरात लवकर हे मंदिर निर्माण होऊन आम्हाला दर्शनाचा लाभ व्हावा। या ठिकाणी जेवढे सेवार्थी सेवाभावी भगवत भक्त आलेले आहेत त्या सर्वांवर भगवान आदिनारायणाची कृपा व्हावी याकरता त्या गणपती बाप्पांना आपल्याला ध्यान चिंतन स्मरण स्थितो गणपती सदा मंगलम नमस्कारान नमस्करोमि। सूर्याला सर्वांनी नमस्कार करा। आदित्यस्य नमस्कारान ये कुर्वन्ति दिने दिने जन्मान्तर सहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते जगच्चक्षुषे सूर्य नारायणाये नमो नमः। ीकाक्ष पुणातो कुण्डलीकाक्ष पुणातो आचम्य प्राणायामः। ॐ केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय शम्भवान् श्रीहरिं पापनाशाय गोविन्दं मोक्षदायक गोविन्दाय नमः। श्रीकृष्ण परमात्मने नमः। हरये नमः हरये नमः हरये नमः। हस्ते जलमादायो आप्तान इष्टान ज्येष्ठान श्रेष्ठान प्रधान परमेश्वर देवतानां नमस्कृत्य श्रीमन महागणाधिपतये नमः। नारायणाभ्यां नमः। उमा महेश्वराभ्यां नमः। हिरण्यगर्भाभ्यां नमः। शचीपुरन्दराभ्यां नमः।
पितृचरण कमले भ्यो नमः इष्टदेवताभ्यो नमः देवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः देवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो ध्यात्वा पुण्यं पुण्याहं निरघमायुरस्तु निर्विघ्नमस्तु ॐ सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः नमोदरश्रविकटो विघ्ननाशो गणाधिपाः इन्द्रकेतुरगणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः नानि नामानि यप्पडे शृणुयादपि विद्यारम्भे विभाहिरणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीश्चैव ततो जयमुदीरयत लम्बोदरनमस्तुभ्यं सततं मोदकप्रियम् निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा दक्षता वगैरे सर्व द्रव्य टाकून घ्या अद्य एव संकल्पः हरि ओम अद्य श्री रविष्णो 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 श्रीमद् भगवतो महापुरुषस्य विष्णो राज्ञायाम् प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीये प्रार्धे श्रीशिशो यथा यथा राशिस्थानि स्थितानि सत्सु एवं ग्रहगणगुण विशेषेण विशिष्टायां वेदायां शुभ पुण्यदितौ यत् पुराणोक्त वेदोक्त पुण्यफलो प्राप्ति अर्थम् अप्राप्तो लक्ष्मी प्राप्ति अर्थम् प्राप्तो लक्ष्मी दोष निवारण पूर्वक तथा च मम सकल दुरित उपशमन अर्थम् तथा च सकल नारायण भक्ति पंथसादि नारायण देवतानां षोडश उपचार द्वारा पूजन कर्म यथाशारैहि अहम् आचरिष्ये आपल्या समोर असलेल्या ताटामध्ये ते पाणी सोडून द्यायचं तमानं भवति चितायुर्वै पुरुखाः शतेन्द्रियम् आयुर्वेन्द्रियो भव श्रीमत् नारायण प्रसादात् परिपूर्णदास्तु अस्तु परिपूर्णताम् लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् करो मुझे क्षमा करो स्वीकार करो श्रीनारायण भूर्भुवस्वा परमेश्वर आदि नारायणायै नमो नमः दधि स्नानं समर्पयामि दधिस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि घृतस्नानं घृतं घृतपावानः पिबतापजापजा पावानः पिबतान्तरिक्षस्य मधुस्नानं समर्पयामि मधुस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि सिद्ध आचमणीयं जलं समर्पयामि हरि ओम शरदः शतं भूयश्च शरदः शतातो शुद्धोदकस्नानं सिद्ध आचमणीयं जलं समर्पयामि शर्करास्थानम् अपाकुरसमुर्वयसे सन्दग्भो समाहितम् अपाकुरसस्य जो रसस्तं वाङ्गन्धर्वा अखनौ स्वामिन्द्रस्वां बृहस्पतिः वामोखदे सोमो राजा विद्वान्नक्ष्मादमुश्चत गन्धोदकस्नानं समर्पयामि ूयतान्देवानाकुरातिरभिनो निवृतदाम् देवानाकुसख्यमुपसे धीमां वयम् देवालवत्यो न ओखदयाः पच्यन्तान्योगक्षेमो नः कल्पताम् उष्णोदकस्नानं समर्पयामि उष्णोदकस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि सिद्ध आचमणीयं जलं समर्पयामि पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादशियामृतं दिवि त्रिपादूर्वाः पुनः परायन्तदे
केशो वया ददाः गावो अजनिरे तस्मात् जाता अजावयाः यज्ञम्बरे हि गवरोक्षन् गुरु खञ्जातमग्रतः दीन देवा अयजन्त सात्यारिकयश्च जीयदनुः प्रदिराप्य कल्पयान्नामुखम् किमस्यासीत् किम् बाहु किमुरु तथा लोका अकल्पयन्नो वेणाविगा देवाजज्ञमतन्वतावसन्तो स्यासीद्दा परमात्मा मज भेट विना विसरो कसामी गुरु पादुके नमस्कार नमस्कारो मिहि। यहाँ पे आज श्री नारायण पुरम तीर्थ श्री मंदिर, इसका यहाँ पे जो अधिष्ठान पूजन जो यहाँ पे हुआ, और सदगुरु श्री लोकेश नंद जी महाराज और उनके सभी साथीगण उपस्थित, सभी महाराष्ट्र और महाराष्ट्र के बाहर से आए सभी महानुभाव और उपस्थित सभी भाइयों, बड़ी खुशी की बात है कि इनका इतना बड़ा सौभाग्य है श्री नारायण मंदिर का, मंदिर के अधिष्ठान का मुझे यहाँ पे प्राप्त हुआ। मैं सचमुच मुझको बहुत ही भाग्यशाली समझता हूँ। सदगुरु लोकेशानंद जी महाराज, इनकी हमारी बहुत पुरानी है, मतलब करीबन 15-20 साल हो गए। करीबन 15-20 साल पहले हमारे यहाँ पे एक धार्मिक कार्यक्रम का आयोजन हमने किया था, उस टाइम महाराज जी को हमने बुलाया था। तब से लगातार हम महाराज जी से जुड़े हुए, अमरनेर भी एक बार प्रोग्राम हुआ था करीबन 10 साल पहले, हम दोनों भी उस टाइम आए थे, वहां पे एक प्रवचन का प्रोग्राम आपका था। महाराज साहब जो इस पंथ का जो प्रवर्तक है, मुख्य प्रवर्तक है, जिन्होंने इस पंथ की शुरुआत की, इसको आगे बढ़ाने का काम कर रहे, आप सभी भाई लोग भी उसमें साथ दे रहे, ये बड़ी खुशी की बात है। फिर से मैं महाराज जी का तहे दिल से इनका शुक्रिया अदा करता हूँ, उनका आशीर्वाद देता हूँ। और इस महामंदिर जब बनेगा महाराज, ये महामंदिर जेवा तैयार होईल तेवा अवश्य हम सब लोग पूरा परिवार दर्शन के लिए यहाँ पे आएंगे। आणि हे महा मंदिर तयार झाल्यानंतर या संपूर्ण परिवार, या संपूर्ण परिसरामध्ये सुख शांती समृद्धी लाभो अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना व्यक्त करतो, महाराजांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो।